न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्याबद्दल तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने आणि युती सरकारने ओबीसी आरक्षणाला न्याय मिळवून दिल्याबद्दल त्र्यंबकेश्वर तालुका नाशिक जिल्हा या ठिकाणी आदिवासी समाज बंधू भगिनींना, नाशिक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते तथा नगरसेवक दिनकर पाटील आणि युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या वतीने ब्लँकेट्स पेढे वाटप करून जल्लोष करण्यात आला। त्याचबरोबर आदिवासी नृत्य सादर करून आनंद व्यक्त करण्यात आलाय। प्रपाटी सारखा थोडा यावी त्र्यंबक नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, सुरेश गंगापुत्र, सागर उजे, बाळासाहेब सोनवणे, सुरेश बोडके, पंढरी बोडके, सचिन बोडके, संदीप चव्हाण, विष्णू डोभाडे, पांडू कोरडे, किरण चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी आदिवासी भगिनींसह नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष अमोल पाटील यांना देखील नृत्य करण्याचा मोह झाला। यावेळी या ठिकाणी आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं। याप्रसंगी प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। तर अधिक माहिती नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते तथा नगरसेवक दिनकर पाटील आणि युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी दिली आहे। देशाचं सर्व उच्च पद जे राष्ट्रपती असतं ते आज आमच्या समाजाच्या एक घटकाला मिळालं, त्याबद्दल आम्हाला पण अभिमान आहे। आणि आज या कार्यक्रमाला आमचे मार्गदर्शक सुरेश तात्या असतील, नगराध्यक्ष असतील, तालुका अध्यक्ष असतील, सर्वांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली व आमचे जे बांधव आहे त्यांना ब्लँकेट देऊन अण्णा सन्मानित करणारे, त्याबद्दल अण्णांचे मी आभार मानतो। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महायुतीच्या सरकारमुळे ओबीसी आरक्षणाला न्याय मिळाला आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्र्यंबकेश्वर तालुका या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दिनकर अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी असणारे सर्व भगिनी यांना आज ब्लँकेट वाटप होत आहे। आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीला मोठा न्याय मिळाला त्याप्रमाणे आज या ठिकाणी एक आनंद उत्सव हा सर्वांना पेढे देऊन हा साजरा होणार आहे। आपण सर्वांनी भारताला अजून एक आधुनिक पद्धतीने नेण्याकरिता भारतीय जनता पार्टीच्या दिशेने काम करत आहे, आपण सर्वांची जबाबदारी आहे, त्याला सर्वांनी आपण साथ द्यावी ही अशी मी सर्वांना नम्र विनंती करेल। धन्यवाद। ज्याप्रमाणे राज्यामध्ये आम्हाला न्याय देण्याचं, राज्याला न्याय देण्याचं ओबीसीच्या माध्यमातून फडणवीस साहेबांनी केलं, त्यांच्याच नेतृत्वाखाली दिनकर अण्णा पाटील यांनीसुद्धा आमच्या तालुक्याला प्रत्येक वेळा न्याय देण्याचं काम गोरगरिबांना केलेलं आहे। आणि त्या आज वाढदिवसाच्या माध्यमातून अण्णांच्या नेतृत्वाखाली, अमोल भाऊ यांच्या नेतृत्वाखाली अनेक या ठिकाणी आमच्या नगरीचे नगराध्यक्ष पुरुषोत्तमजी लोगावकर असतील, बाळासाहेब सोनवणे असतील, तालुका अध्यक्ष डोबाडे असतील, तेजसजी ढेरगे असतील, यांनी आज खरोखर संपूर्ण जगाला एक आश्चर्याचा आणि एक आनंदाचा धक्का दिलेला आहे की द्रौपदी मुर्मूजी मॅडम या आदिवासी समाजाच्या आहेत। त्यांची दोन मुलं गेली, पती गेला, घराचं पूर्ण कुटुंब नसतानी आणि त्या एकट्याच होत्या आज। परंतु कोणाला न्याय द्यावा, कसा न्याय द्यावा हे भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी साहेबांनी दाखवून दिलेलं आहे। आज मुर्मूजी मॅडम आदिवासी समाजाच्या असताना त्या राष्ट्रपती झाल्यात। मी खरोखर मोदी साहेबांना खूप धन्यवाद देईल आणि आज एक आदिवासी समाजाला खूप मोठा न्याय मिळालेला आहे, हे सर्वोच्च असं पद त्यांना मिळालेलं आहे। मग त्यांचा सन्मान व्हावा म्हणून मी त्र्यंबक तालुक्यामध्ये या ठिकाणी आलो। या ठिकाणी तालुका अध्यक्ष विष्णू डोबाडे, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोगावकर,
भारतीय जनता पार्टी के नेते सुरेश गंगापुत्र आमचे त्र्यंबकेश्वर महानगराचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी के आणि बाळासाहेब सोनवणे असतील हे सर्व आयोजन ज्यांनी केलं अमोल पाटीलने हे केलं आणि काल संदीप चव्हाण आणि सचिन बोडके माझ्याकडे आले आणि आमची एक चर्चा झाली अध्यक्षांनी फोन केल्यावर मग मी म्हणलो ते नेमके झालेले होते आणि मग सांगितलं का आपल्याला तिथं 100 महिलांचा आदिवासी महिला आणि पुरुषांचा सत्कार करायचा आहे आणि एक आनंद साजरा करायचा आहे त्यातली त्या महाराष्ट्राचं जे कुशल नेतृत्व आहे या महाराष्ट्राला प्रगतीपथाकडे नेणारं नेतृत्व आपण बघितलं असेल का आघाडी सरकारने 2.5 वर्षात पूर्ण महाराष्ट्राचं वाटोळं केलं असताना पुन्हा एकदा फडणवीस साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये सत्ता आणली आणि आल्या आल्या ओबीसी समाजाला न्याय दिला असं एक धुरंधर नेतृत्व त्यांचासुद्धा वाढदिवस होता अशा दोन्ही आनंदाच्या निमित्तानं अशा त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तो आनंद आम्हाला आनंद होतो की ह्या आमच्या माता भगिनी आदिवासी आहे त्या पण आमच्या कुटुंबातले आमच्या परिवारातली मंडळी आणि ते नेहमी या ठिकाणी या भागामध्ये जिल्ह्यामध्ये चांगलंच काम करत आलेले आदिवासी बंधूसुद्धा भगिनीसुद्धा मग त्यांचा एक सत्कार व्हावा मुर्मूजी मॅडमांच्या राष्ट्रपती निवड झाल्यामुळे आनंदाच्या क्षणी आम्ही या ठिकाणी सर्व मंडळी मग सुरेश बोडके असतील पंढरी बोडके असतील सर्वच कार्यकर्ते बाळासाहेब मटारेसुद्धा सर्व नगरसेवक त्र्यंबकेश्वर नगरीचे ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहे आपल्या द्रौपदीताई मुर्मू यांना राष्ट्रपती घोषित केलं तर शेवटचं अंत्योदय आमचं भारतीय जनता पार्टीचं उद्देश होतं शेवटच्या माणसापर्यंत आज त्यांनी पूर्ण भारताला आणि जगाला दाखवून दिले एक आदिवासी महिलेला सर्वोच्च पदावर बसवलेलं आहे आणि आपल्या तालुक्यात जसे अण्णांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यापासून या तालुक्याला इतके कार्यक्रम घेतलेत का आता त्याची आकडा सांगायला मी माझ्या लक्षात नाही राहिलं पण जसे त्यांनी प्रवेश केला तसं कार्यक्रम त्र्यंबक तालुक्यात करताय आणि आज ह्या आपल्या आदिवासी महिलांना ब्लँकेट वाटप करताय त्र्यंबक राजा चरणी मी प्रार्थना करतो असेच अण्णांकडनं या नगरीत या तालुक्यात आणि ह्या जिल्ह्यात अशी सेवा घडत राहो आणि त्र्यंबक राजा चरणी त्यांचा आशीर्वाद त्यांना सदैव या तालुक्यातून राहणार आहे असे मी बोलून थांबतो प्रत्येक समाजाला न्याय द्यायचं काम मोदीजी आज करत आहेत आणि आदिवासी समाजाला सर्वोच्च पद देऊन त्यांनी सन्मान दिलेला आहे तर त्यांच्या आज या जो राष्ट्रपतीपदी निवड झाली त्या निमित्ताने आज नाशिक महानगरपालिकेचे गटनेते आणि कार्यतत्पर नेते दिनकर अण्णा यांनी आज त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये गोरगरीब जनतेसाठी पावसाळे असल्यामुळे वातावरण खूप भौगोलिक परिस्थितीवर थंडमय असतं आणि त्यांना ब्लँकेटची खूप गरज असते उब दार काहीतरी पाहिजे असतं म्हणून त्यांनी आज स्वतः या ठिकाणी अनेक गरजूंना ब्लँकेट वाटण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे दिनकर अण्णा हे अनेक सामाजिक उपक्रम कायम सातत्याने घेत असतात आणि गोरगरिबांची सेवा करत असतात आणि भारतीय जनता पार्टीसाठी सच्चे ते काम करत असतात न्यूज 27 साठी रमेश खरात सह अश्विनी पुरी सातपूर.